जग बदल घालून घाव सांगून गेले माझं भीमराव असे म्हणणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या भारताचा नव्हे तर भारताबाहेर छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणगान करणारे अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी झाला. त्याच निमित्त आज लॉकलीच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठेंच्या शतकोत्तर जो अण्णाभाऊ साठे साहित्याने चळवळ जो विषय दिलेला आहे तो विषय मी सादर करत आहे. माझे नाव मी सुनील शांताराम नागदेवे, शहाजी लॉ कॉलेज द्वितीय वर्षाचा विद्यार्थी. मित्रांनो, पहिल्यांदाच मी माझ्या भाषणाची सुरुवात अशी केली होती की जग बदलण्यासाठी घाव घालायला पाहिजे आणि घाव हे भारतीय संविधान तज्ञ भीमराव रामजी आंबेडकरांच्या प्रमाणे घातले पाहिजे. कारण या व्यवस्थेनं या भारतीय व्यवस्थेला बदलण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने प्रयत्न केलेले आहेत त्या पद्धतीने आपल्याला काय केलं पाहिजे की घाव घातले पाहिजे. तर हे घाव कोणत्या पद्धतीने घातले पाहिजे तर पहिल्यांदा आपण शिकलं पाहिजे. म्हणून अण्णाभाऊ साठेंनी शिक्षणाची सुरुवात जरी 1.5 दिवसाच्या शाळेने केली असेल तरी त्यांनी ह्या 1.5 दिवसाच्या शाळेतून 35 कादंबऱ्या, 15 लघुकथा, 7 चित्रपट आधारित कादंबऱ्या निर्माण केल्या होत्या. असं इतकं प्रचंड लेखन अण्णाभाऊ साठेंनी आपल्या कथालेखनातून केलेलं आहे. अण्णाभाऊ साठे असं म्हणतात की जर का बदलायचं असेल, आम्हाला आमची व्यवस्था बदलायची असेल, आम्हाला आमचा माणूस निर्माण करायचा असेल तर आमची चळवळ निर्माण करावी लागेल. म्हणून अण्णाभाऊ साठे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 16 ऑगस्ट 1947 असं म्हणतात की हे आझादी झुटी आहे, देश की जनता भूखी आहे. तर अण्णाभाऊ साठे असं का म्हणतात, कारण अण्णाभाऊ साठेंना माहिती होतं की ह्या चळवळीचा, ह्या स्वातंत्र्याचा आणि इथल्या बहुजनाचा काही संबंध नाही. हे स्वातंत्र्य मुठभर लोकांचं आहे, इथल्या श्रमकरी कष्टकरी लोकांचं हे स्वातंत्र्य कधीच होऊ शकत नाही. अण्णाभाऊ साठे 16 ऑगस्ट 1947 जे असं म्हणतात त्याला सप्रमाण आहे, कारण 1947 आझाद मैदानावर 20,000 मोर्चा घेऊन अण्णाभाऊ साठेंनी आणि प्रचंड पाऊस असताना हा मोर्चा यशस्वी केला होता. अण्णाभाऊ साठे केवळ बहुजन समाजाचं नाही तर कामगारांचे नेतृत्व करणारी मोठी लिडरशिप या देशामध्ये निर्माण झाली. अण्णाभाऊ साठेंनी आपली चळवळ प्रत्येक गावागावात नेली होती. 1960 संयुक्त महाराष्ट्राचा ज्या वेळेला प्रचार आणि प्रसार करत होते आणि मुंबई ही महाराष्ट्रापासून विलग करायची होती तेव्हा अण्णाभाऊ साठेंनी आपल्या कथनातून, शाहिरीतून, पोवाड्यातून, फकडीतून सांगितले की माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती काय नाही, जर मुंबई महाराष्ट्रातून गेली तर महाराष्ट्राला कोणतीही किंमत देणार नाही. आणि त्या शाहिरांचं, त्या शहीदांचं त्यांनी गुणगान गायलं होतं आणि मुंबई महाराष्ट्रातच राहावी म्हणून अण्णाभाऊ साठे, शाहीर गव्हाणकर, शाहीर अमर शेख यांनी बऱ्यापैकी प्रयत्न केले होते. अण्णाभाऊ साठेंना इथल्या न्यायव्यवस्थेवर, इथल्या संसदेवर, इथल्या कार्यपालिकेवर कधी विश्वास नव्हता, कारण ही कार्यपालिका, इथली संसद, इथली न्यायपालिका केवळ मुठभर लोकांसाठीच काम करते. म्हणून अण्णाभाऊ साठे असं म्हणत होतं की ही न्यायपालिका काहीकांची रखेल झाली, इथली संसद देखील हिजड्यांची हवेली झाली, माझ्या व्यथा कुणासमोर मांडू मी, कारण इथली व्यवस्था भ्रष्टाचारी रंगीन झाली. अण्णाभाऊ साठे जे रशियामध्ये जाऊन शिवाजी महाराजांचा पोवाडा म्हणतात त्या माणसाला काय सर्टिफिकेटची गरज आहे का, की कमेंटची गरज आहे का, हे राज्य, हे राज्य, हे चळवळ, हा देश, हे स्वातंत्र्य आमच्या लोकांचं आहे का, तर नाही. अण्णाभाऊ साठेंच्या चळवळीचा जो उद्देश होता ती सामान्यातल्या सामान्य माणसांनी देखील काय केलं पाहिजे, या देशाचा स्वातंत्र्याचा घटक बनलं पाहिजे. आजच्या स्थितीत सांगायचं झालं तर कृषी कायदे जे केले गेलेले आहेत ते कृषी कायदे आपल्या विरोधात आहेत, पण महाराष्ट्रातले शेतकरी जागं का होत नाही, कारण महाराष्ट्रात लोकांची चळवळ दडवली गेलेली आहे. पंजाब हरियाणाचा शेतकरी का चळवळ करत आहे, कारण त्या लोकांना शेतीचं महत्त्व माहीत आहे. म्हणजे जागरूक व्हायला पाहिजे तो अण्णाभाऊ साठेंच्या कथा कादंबऱ्यातून ज्या वास्तव मांडणाऱ्या होत्या. जर आजच्या ठिकाणी जर काय फकीर असता तर इथल्या मुजोर सरकारचं जे कारणभाव जो होता तो संपवून टाकला असता, तो शेतकऱ्यांच्या विरोधात काय केलं नसता, निर्णय दिला नसत किंवा कालकाली केलं नसत. अण्णाभाऊ साठेंनी जर ह्या स्थितीमध्ये आपलं साहित्य जर का लोकांनी प्रेरणा घेतली असती, बहुजन समाजाची लोकांनी प्रेरणा घेतली असती, तर आज जे गुलाम बनवण्याचं जे कार्य सुरू आहे देशामध्ये, इथलं संविधान 9 ऑगस्ट 1918 जाळलं जातंय तरी देखील इथल्या लोकांना काही फरक पडत नाही. तर या साहित्यातून जर का प्रेरणा निर्माण झाली असती तर अण्णाभाऊ साठेंचं साहित्य आणि चळवळ जिवंत आहे असं म्हणता आलं असतं. पण अण्णाभाऊ साठेंचे या चळवळीतून, लिखाणातून आम्हाला असं सांगायचं आहे की अण्णाभाऊ साठे संघर्ष आता पण चालू आहे आणि चालू राहील. तुमच्या आम्ही रक्ताचे वारसदार नसलो तरी विचाराचे वारसदार बनू आणि तुमच्या चळवळीचा तो केंद्रबिंदू होता सामान्य माणूस, बहुजन समाज, त्याच्या हातामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय प्रस्थापित करण्याचं काम आम्ही करू, एवढं या निमित्ताने सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.